पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी जनतेशी संवाद साधतात या महिन्यात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे भारतातलं कृषी क्षेत्र केवळ अन्न उत्पादनासाठी नव्हे तर रोजगार निर्मितीच्या दृष्टीनंही महत्वपूर्ण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार एकवीस रोजी प्रसारित झालेल्या भागात कृषी क्षेत्राबद्दल आपलं मत व्यक्त केलं भारताच्या कृषी जगतात आधुनिकता ही काळाची गरज आहे तसा खूप उशीर झालाय आपण खूप वेळ दवडलाय कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपरिक शेती बरोबरच नवीन पर्याय नवनवीन संशोधन स्वीकारणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे श्वेत क्रांती दरम्यान देशानं याचा अनुभव घेतलाय आता मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय म्हणून समोर आलेला आहे मधमाशी पालन देशामध्ये मधक्रांती किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत आहे शेतकरी मोठ्या संख्येनं यात सहभागी होत आहेत नवीन संशोधन करत आहे